राष्ट्रकुल स्पर्धेतील ढिसाळ सांगता सोहळ्या प्रकरणी स्पर्धा आयोजकांनी माफी मागितली. या स्पर्धेच्या सांगता सोहळ्याचं चक्क खेळाडूंनाच सहभागी होण्यापासून रोखण्यात आलंय, त्यामुळे आयोजकांवर चोहो बाजूंनी आता टीकेची झोड उठवली जातीय. सोहळ्यादरम्यान एका दिव्यांग खेळाडूला त्याच्या देशाचा ध्वज दूरचित्रवाणी समोरील कॅमेऱ्यापासून जाण्यास मज्जाव करण्यात आला होता, यामुळे सर्वत्र संतापही व्यक्त करण्यात येतोय. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या तांत्रिक समितीनं रणजी चषक स्पर्धेमध्ये पुन्हा खेळण्यास बिहार संघाला मंजुरी दिली आहे. याखेरीज नॉर्थ ईस्टकडील राज्यांच्या संघाचाही रणजी चषक स्पर्धांमध्ये समावेश करण्यात यावा अशी शिफारस या समितीनं केली आहे. बिहार आणि नॉर्थ ईस्ट राज्यांमधील खेळाडूंनाही घरेलू क्रिकेटमध्ये खेळण्याचा अधिकार असल्याचं मत बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी व्यक्त केलं. दरम्यान तांत्रिक समितीच्या शिफारशी मंजूर करण्याचा अधिकार हा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा आहे. क्रिकेटपटूंच्या गळ्यातील मोठ्या चेन अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. ह्याच काही चाहते अनुकरण करतात आणि काही चाहते टीकाही करतात. मात्र वेस्ट इंडिजचा क्रिकेटर इवन ड्वेन ब्रावच्या मते अनेक पुरुष दागिने घालण्याबाबत जुन्या विचारांचे आहेत. मात्र कॅरेबियनची संस्कृती वेगळी असल्याचं त्याचं म्हणणं आहे. कर्टनी वॉल्श आणि इतर अनेक माजी क्रिकेटपटू गळ्यात चेन घालून खेळत असल्याची आठवण त्यानं करून दिली आहे. वेस्ट इंडिजमध्ये अनेक खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात दागिने घालतात असंही तो म्हणाला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सायनाकडून अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर पी व्ही सिंधूनं आपल्याला कोणीही रोखू शकत नसल्याचं म्हटलंय. जरी आपण पराभूत झालो असलो तरी अजून भविष्यात अनेक लढती खेळण्यासाठी आपण सिद्ध असून लढती जिंकायच्याही आहेत, असाच एका खेळाडूचा प्रवास असल्याचंही सिंधू म्हणाली आहे. माझ्यावरती विश्वास असून आपल्याला कोणीही रोखू शकत नसल्याचं मत तिनं भारतात परतल्यानंतर व्यक्त केलंय. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.